गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी शिलूबाजार साईनगरमधील साहेबराव भाऊ राठोड यांच्या घरालगतचा आमदार विकास निधीमधून मंजूर झालेल्या काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे सर्वांशी मनमिळावू वागणारे लोकप्रिय आमदार श्री लखनजी मलिक साहेब यांच्या हस्ते व उपस्थितीत पार पडले. तसेच शिलूबाजार आस्था नगरीमधील आमदार निधीतून काम पूर्ण झाल्याचा काँक्रीट रस्त्याचा लोकार्पण सोहळा सुद्धा स्थानिक आस्था नगरीमधील नागरिकांनी आमदार साहेबांचे स्वागत करून पार पडला. तसेच शिलूबाजारमध्ये एक छत्रपती शिवरायांचे स्मारक होण्यासाठी सर्व कायदेशीर पूर्तता करा, मी सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार साहेबांनी उपस्थित शिवभक्तांना दिले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कैलासभाऊ जाजू यांनी केले. या कार्यक्रमासाठी पारडी गणाचे पंचायत समिती सदस्य अतुलभाऊ गायकवाड, ज्ञानेश्वरजी काकडसाहेब, जयंतजी बाभुळकर, पांडुरंगजी बेंद्रे, सतीश गायकवाड, संतोष गिरी, चांडक, विकी सरोदे, रमेश अण्णा, गणेश अण्णा, प्रशांतजी खणगळे, डॉक्टर तिरके, गौरव शिंदे, संजय शिंदे, छोटूजी ढाकणे, ज्ञानेश्वर खोरणे, शिरू लांभाडे, सचिन पानभरे, विशाल कुटे, शिवसेनेचे रवी लांभाडे, सुनील लाभाडे, भाजपचे अनिल काटकर, डॉक्टर अरविंदजी आडोळे, प्रवीणभाऊ चौधरी, बापूराव चव्हाण, मनोजभाऊ राऊत, सुनील राऊत सह असंख्य नागरिक उपस्थित होते. एबी न्यूज मराठीकरता मंगळूरपीर तालुका प्रतिनिधी विश्वास कुटे, जिल्हा वाशिम. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक येत्या काळात बनवायचा आहे, तर त्यासाठी जे काही आपण थोडी थोडी सहकार्य होईल तर ते लय चांगलं. कारण शिरूतल्या 80-90% जेवढे शिवभक्त आहे यांचं एकच दुःख आहे की सगळ्या खेड्यापाड्यानं शिवाजी महाराजांचा स्मारक आहे आणि शिरूतनी स्मारक नाही आहे. आम्ही काही दिवसांमध्ये आम्ही समिती स्थापन केलेली आहे शिवाजी महाराजांची. एवढं बोलतो आणि तुम्ही आमच्या शिरूला भेट देऊन आमच्या रस्ता दिला त्याबद्दल उपस्थित सर्वांच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि सतीय नगरी तुम्ही पुन्हा पुन्हा अशी विकास कामं घेऊन या अशी इच्छा व्यक्त करतो आणि पुरता थांबतो. जय हिंद.